विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील आठवा पाठ पाहणार आहोत पाठाचे नाव आहे वाट पाहताना लेखिका आहेत अरुणा ढेरे सुरुवातीला पाठाचं नाव आपण त्याच्यावर थोडंसं बोलूयात वाट पाहणं म्हणजेच यातून माणसाच्या मनातील आशावाद व्यक्त होतो माणसातील आशावाद हा त्याला जगण्याचं कारण मिळवून देतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वाट पाहणं ही बाब अटळ अशी आहे हे वाट पाहणं कधी सुखद असतं तर कधी दुःखदही असतं कधी उत्कंठा वाढवणारं तर कधी हुरहुर लावणारं असतं काही वेळेस वाट पाहणं दडपण आणणारही असतं असे हे वाट पाहण्यातील विविध पैलू आहेत वाट पाहण्यातील विविधता त्यामागील कारणं त्यामागे असलेली आर्तता याचं वर्णन अनेक उदाहरणे देऊन लेखिकेने स्पष्ट केले आहे आपण पण पाहता आपल्या वाट पाहण्यामध्ये आशावाद कसा आहे तर आपण आता सर्वजण शाळा सुरू होण्याची वाट पाहतोय आपल्या मनामध्ये एक आशावाद आहे की कधी ना कधी एक ना एक दिवस हे हा कोरोना संपून जाईल आणि आपण सर्वजण शाळेत येऊन एकमेकांना भेटणार आहोत हो की नाही हा आशावाद आहे आणि हेच माणसाला जगण्याचं कारण मिळवून देत आहे कधी कधी वाट पाहण्यात दडपण असतं प परीक्षा झाल्यानंतर जेव्हा निकालाची वेळ जवळ येते तेव्हा त्या ते निकालाची वाट पाहण्यामध्ये दडपण असतं किती गुण मिळाले असतील आपल्याला किती नाही हो की नाही कोणाचा पहिला नंबर आला असेल कोणाचा दुसरा हे एक प्रकारचं दडपण असतं कधी कधी वाट पाहणं पाहणं उत्कंठा वाढवणारं असतं काय असेल पुढे याची उत्सुकता आपल्याला लागलेली असते तर हेच वाट पाहण्याचे विविध पैलू लेखिकेने या पाठामध्ये उलगडून दाखवलेले आहेत सुरुवातीला आपण लेखिकेचा परिचय पाहूयात लेखिका अरुणा ढेरे या प्रसिद्ध कवयित्री कथालेखिका संशोधक आणि समीक्षक आहेत कथा कादंबरी ललितलेख आस्वादक समीक्षा संशोधनपर लेखन असे विविधांगी लेखन त्यांनी केलेले आहे काव्यात्मकता आणि मानवी नात्यांचा शोध ही त्यांच्या ललित साहित्याची वैशिष्ट्य आहेत यवतमाळ येथे झालेल्या ब्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या पहा एकोणीसशे सत्याहत्तर साली बी एच्या च्या परीक्षेत त्याचबरोबर एकोणीसशे एकोणऐंशी साली एम एच्या परीक्षेत त्या पुणे विद्यापीठात सर्वप्रथम आलेल्या आहेत सुवर्णपदक आणि इतर अन्य पारितोषिके त्यांना मिळालेली आहेत त्याचबरोबर एकोणीसशे शहाऐंशी साली पुणे विद्यापीठात भालचंद्र फडके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वातंत्र्योत्तर मराठी कथा का कादंबऱ्यांचा आदिबंधात्मक अभ्यास या विषयावर प्रबंध लेखन केलं आणि पी एच डी म्हणजेच विद्या वाचस्पती ही पदवी मिळवलेली आहे त्यांचे अनेक कविता संग्रह पाच जावे जन्माकडे निरंजन प्रारंभ मंत्राक्षर यक्षरात्र हे अनेक जवळजवळ कविता कवितासंग्रह आहेत कथासंग्रह अज्ञात झऱ्यावर रात्री काळो पाणी पाणी कृष्ण किनारा नागमंडल संपादन प्रेमा प्रेमातून प्रेमाकडे भगव्या वाटा असे अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत अनेक पुरस्कार पण त्यांना मिळालेले आहेत ना यामध्ये डॉक्टर लाभसेटवार साहित्य सन्मान पुरस्कार डॉक्टर निर्मल कुमार फडकुले स्मृती पुरस्कार लोकशाही विठ्ठल उमप पुरस्कार नंतर पुण्याच्या साहित्यदी प्रतिष्ठानचा साहित्यदीप पुरस्कार त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषदेचा दोन दोन हजार सतरा सालचा पुरस्कार अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आता आपण पाठाकडे वळूयात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची ना कशाची तरी वाट बघणे हे अटळ गोष्ट असते आणि या पाठात लेखिकेने वाट पाहणे या गोष्टीचे अनेकविध पैलू उलगडून दाखवले आहेत वाट पाहणे हा अनुभव कधीकधी सुखद दुःखद उत्कंठावर्धक हुरहुर वाटणारा दडपण आणणारा असा असतो हे पाठात वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे लेखिकेनं पटवून दिलेला आहे पहा आता आपण वाचूया पाठ तुम्ही सर्वांनी पुस्तक काढलं असेल शब्दार्थाची वही समोर असेल थोडी नंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यांवर मोहर नुसता घमघमत असायचा परीक्षा तोंडावर आलेली असायची मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहूल यायची डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा उद्या कोकिळेचं कुहू ऐकू येईल का बघू हां पहाटे पहाटे गाढ झोपेत असतानाच तो कुहू कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलं असायचं अभ्यासाचा कंटाळा अभ्यासाचा आळस नसायचा पाठांतर आवडायचं नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तकां इतकीच परत परत आवडीनं वाचली जायची पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं सुट्टी सकाली सकाली की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं माठातलं वाळा घातलेलं पाणी आई आत्यांची कुरडया पापड्यांची घाई अंगणभर पडणारी वाळवणं कैरीची डाळ आणि पन्ह कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टींची आणि कवितांची नवी पुस्तकं सुट्टीची किती वाट पाहत असो आम्ही होळीनंतर साधारणपणे उन्हाळ्याची चाहूल लागते आपल्याला हो की नाही वसंत ऋतूचा आगमनाचा हा काळ असतो आंब्यावर मोहर आलेला असायचा आणि याच काळात वार्षिक परीक्षा तोंडावर आलेली असायची तोंडावर येणे म्हणजे काय जवळ येणे आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांना घरासमोरच्या अंगणात झोपायला मिळायचं पण मार्च एप्रिलमध्ये घराच्या गॅलरीतच झोपायला मिळायचं मग रात्री हे झोपेत असताना गॅलरीत झोपेत असताना मनात कोणता विचार यायचा लेखिकेच्या की उद्या कोकिळेचं कुहू ऐकू येईल का आपण बघूया पहाटे असा ती विचार करायची आणि पहाटे पहाटे गाड झोपेत असतानाच कुहू कुहू असा आवाज त्यांना यायचा आणि त्या ज्या काय आवाजाची वाट पाहायच्या त्या त्याचं वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं म्हणजे वाट पाहण्याचं चीज व्हायचं सफल व्हायचं ते आता इथे पा एक वाक्य आहे उद्या कोकिळेचं कुहू ऐकू येईल का ह याच्यामध्ये कोणकोणती विराम चिन्ह आलेली आहेत तर पूर्ण वाक्यच हे एकेर्या उतरण चिन्हामध्ये आहे नंतर कुहू या शब्दाला पण एकेर्यावतरण चिन्ह आहे का त्याच्यापुढे प्रश्नचिन्ह आहे आणि बघू ह त्याच्यापुढे उद्गार वाचक चिन्ह आहे किंवा उद्गार चिन्ह आहे तर अशी चिन्ह तुम्हाला परीक्षेमध्ये ओळखायला येत असतात आता ही सुट्टीची लेखिका का वाट पाहायची तर परीक्षेत तोंडावर आलेली ले या ले लेखिकेला ले अभ्यासाचाही कंटाळा नव्हता पाठण तर खूप आवडायचं आणि वर्गातली अभ्यासाची पुस्तकं गोष्टींच्या पुस्तकांसारखीच ती परत परत आवडीनं वाचायची आणि पण अभ्यासाचं पुस्तक वही जरा बाजूला झालं की तिला सुट्टीची आठवण यायची मग सुट्टीत काय काय करत होते लेखिका का काय काय आठवणी होत्या सुट्टीतल्या तर अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड या मोगऱ्याला पण उन्हाळ्यातच चांगली फुलं येतात हजारी मोगरा म्हणजे खूप मोगऱ्याची एक जात आहे त्याला खूप अशी गुच्छांना अशी फुलं येत असतात नंतर लेखिका पुण्यात राहत होती वाड्यामध्ये की नाही शनिवार वाड्यात सकाळी सकाळी ते बकुळीची फुलं वेचून आणायची जाऊन शनिवार वाड्यात जाऊन ते तिला आठवायचं आणखीन काय आठवायचं माठातलं वाळा घातलेलं पाणी वाळा ही औषधी वनस्पती आहे सुगंधी गवत असतं ते माठातल्या पाण्यात टाकून ते पाणी पिलं तर शरीरातली उष्णता कमी होते म्हणून उन्हाळ्यामध्ये माठात माठामध्ये वाळा टाकतात ते तिला आठवायचं नंतर आई आणि आत्या उन्हाळी कामं करायची शेवया कुरड्या पापड्या हे सगळं वाळवण अंगणभर पडायचं त्याचबरोबर उन्हाळ्यामध्येच कैरीची डाळ आणि पनं पनं हे कैरीपासून तयार केलेलं पेय आहे कोकणात हे पेय मोठ्या प्रमाणावर तयार केलं होतं कधीकधी घरच्यांची परवानगी मिळेल तर त्यांना उन्हाळ्यात बर्फाचा गोळ्यासुद्धा चोखायला मिळायचा उसाचा ताजा ताजा रस आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे खूपच खूप गोष्टींची आणि कवितांची नवी पुस्तकं या सगळ्या गमती जमती लेखिका सुट्टीमध्ये करायची मग ती सुट्टीची किती वाट पाहत असेल नाही अभ्यासाचा कंटाळा ना होता असं नव्हतंच पण तरी या सगळ्या गमती जमती करायला मिळायच्या आणि म्हणून ती सुट्टीची आतुरतेनं वाट पाहत होती पुढचा पॅरेग्राफ पाहू लेखिका पुण्यामध्ये भल्या मोठ्या वाड्यात राहायची त्याच्यात भरपूर बिराडं होती बिराडं म्हणजे काय अनेक कुटुंब राहत होती आणि त्या अख्ख्या वाड्याला मिळून एक चौथा माजला होता तो म्हणजे माळाच होता तिथे असं कोणी राहत नव्हतं आणि मग ती कल्पना करायची की या माळ्यावर आपण बसलेला आहोत आजूबाजूला पुस्तकांचा गराडा पडलेला आहे म्हणजे आपल्या आजूबाजूला पुस्तक आहे त्याच्यामध्ये आपण बसलोय अशी कल्पना करून तिचं मन खूप फुलून यायचं मन आनंदित व्हायचं पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती का आवडायचं लेखिकेला पुस्तकांची वाट पाहणं तर त्या पुस्तकामध्ये तिला एक वेगळंच जग भेटत होतं न पाहिलेले न पाहिलेले देश न पाहिलेली माणसं न अनुभवलेले प्रसंग अनोळखीत तरी पण आपले वाटणारे का जी काही पुस्तकं आपण वाचतो त्या पुस्तकातली माणसं आपण पाहिलेली नसतात तिथे तिथे ज्या त्या पुस्तकामध्ये ज्या प्रदेशाचं वर्णन आलेलं असतं ते आपण अनुभ पाहिलेले नसतात प्रसंग अनुभवलेलं नसतात हे अनोळखी असले तरी पण ते आपल्याला आपलं वाटत असतं ओळखीचे धागे जुळणारे म्हणजे या माणसांची ना आपली यादीच ओळख आहे असं वाटतं न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा थक्क करणाऱ्या असायच्या म्हणजे जग असंही असतं तर म्हणजे पुस्तकामध्ये जसं आहे तसं पण जग असतं आपल्याला पुस्तकातलं जग प्रत्यक्ष पाहायला मिळत नाही पण पुस्तकं वाचत असताना ते जग अनुभवायला मिळतं आणि अशीसुद्धा माणसं असतात असाही देश असतो असा विचार आपल्या मनामध्ये येतो पहा तुम्ही पुस्तकं वाचत असताना जर विक्रम वेताळ असेल फास्टर फेण्या आहे सिंधवाच्या सफरी असतील अशी वेगवेगळी पुस्तकं वाचली तर जे काही माणसं तुम्ही पाहिलेली नसतील ती माणसं तुम्हाला या पुस्तकामध्ये भेटतात अनेक प्रसंग तुम्हाला अनुभवायला मिळतात असं नवपण लेखिकेला या पुस्तकामध्ये भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती आपण जर वाचत वा वाचत गेलो तर त्या जे काही वाचलेल्या गोष्टी असतील वाचलेला इतिहास हा कुणीतरी रचलेल्या असतात गोष्टी किंवा लिहिलेल्या असतात ह्या लोकांनी हे कसं लिहिलं असेल बरं त्यांना जे सुचलं जे लिहावं असं वाटलं ते ती कसं लावू शकते असतील असा विचार लेखिकेच्या मनात यायचा आणि ही पुस्तकं वाचत असताना लेखिकेला काय समजायचं तर भाषेची ताकद लेखिकेला समजत होती लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती प्रतिभा म्हणजे बुद्धिमत्ता हे लेखकाने हे कसं लिहिलं असेल तिची भाषा कशी अस कशी आहे हे लेखिकेला सर्व समजत होतं आणि म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात सुट्टीच्या आधीचा काळ हा लेखिकेला खूप वेळ लावायचा म्हणजे आपण पा सुट्टी म्हटली की आपण खूप खेळायचं गंमत करायची मजा करायची असं सर्वसाधारण मुलांच्या मनात असं असतं पण लेखिका त्याला अपवाद होती ती ह्या बाकीच्या मजा तर करायचीच पण त्याचबरोबर सगळ्यात जास्त तिला आवडायचं तर ते पुस्तकं वाचणं म्हणजे लहानपणापासूनच लेखिका ही साहित्यप्रेमी होती आणि एक पुस्तकं तिनं वाचली आणि म्हणूनच मोठेपणे ती ही प्रसिद्ध लेखिका होऊ शकली हो की नाही अरुणा ढेरे म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे लेखिकेच्या बालपणातून आपल्या लक्षात येतं की लहानपणी एवढी पुस्तकांची आवड असणारी लेखिका मोठेपणी एक प्रसिद्ध कवयित्री लेखिका झाली यात काही म्हणजे नव नाही कारण सुरुवातीपासूनच तिला त्याची आवड होती पुढचा पॅरेग्राफ पहा आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्यांचं आमच्या घरामागे एक मोठं उमराचं झाड होतं उन्हा तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे कशा तरीच पानाचं गाठीगाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उंबरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं मी वाट पाहायचे त्या थव्यांची त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची आणखीन लेखिका कशाची वाट पाहायची तर पोपटांच्या थव्यांची त्यांच्या घराच्या मागे एक उमराचं झाड होतं ऊन तापण्याचे दिवस म्हणजे उन्हाळा सुरू झाला की त्या उंबराच्या झाडावर पोपटांचे थवे यायचे कसं होतं ते उमराचं झाड तर ते उंबराचं झाड होतं कशातरीच पानाचं गाठीगाठीचं ना त्याचे त्या उमराच्या खोडावर अशा गाठीगाठी येतात फळांसारख्या अशा फळं असतात त्याची ती ते झाड जेव्हा पिक्या उमरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी सुंदर व्हायचं आणि यात जे लेखिका या उमराच्या झाडावर येणाऱ्या पोपटांच्या थव्यांची वाट पाहायची त्या लालसर गोड झालेल्या उंबरांचीसुद्धा ती वाट पाहायची आणि याच वेळी तिच्या मनामध्ये अनेक कविता जागे व्हायच्या म्हणजे लहानपणापासूनच तिला कविता सुचत होत्या लक्षात इथपर्यंत आता एवढा पाठ तुम्ही वाचायचा आणि मी दिलेले शब्दार्थ वाकप्रचार वहीमध्ये लिहायचे आहेत धन्यवाद